शहरातून या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नागरिक व पक्षाचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी अगोदरच्या वक्त्यांनी या ठिकाणी बऱ्यापैकी माहिती या ठिकाणी दिलेली आहे. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय की करमाळा तालुक्यातील मला वाटतं कोंढरा चिंचोली ते या ठिकाणी इकडं किम जर हे अंतर बघितलं तर 100 किलोमीटरचं अंतर या ठिकाणी भरतंय. मला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय प्रशासनाला आम्हाला कुणावरती टीका करायची नाही, कुणाच्या विकासाला विरोध करायचा नाही, परंतु आताच या ठिकाणी माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की बाबा कोणतरी कुरडवाडीचा ठेकेदार आहे, कोणतरी कुरडवाडीचा बिल्डर आहे. मी म्हणतो त्यांनी तिकडे गुंठे 50 लाखांनी काय इकाना आमच्या काय बापाचं जायचे. परंतु जी गोरगरिबाचा जो प्रश्न आहे की या ठिकाणी तहसील मध्ये आल्यानंतर या ठिकाणी पोलीस स्टेशन आहे, तहसील ऑफिस आहे, रजिस्टर ऑफिस आहे, ज्या ठिकाणी आपण खरेदी विक्रीचे व्यवहार करतो, बाजूलाच पंचायत समितीचं ऑफिस आहे, त्याच्या पाठीमागे गेल्यानंतर आरोग्य आहे, त्याच्यानंतर शिक्षण विभाग आहे, आरोग्य विभाग आहे, मोजणी विभाग आहे, समोर आपण बघितलं तर बांधकाम विभाग आहे, त्याच्यानंतर एअर ऑफिस आहे. म्हणजे सगळ्या सुविधा या ठिकाणी असताना जर तहसील ऑफिस तिकडे जात असेल तर या करमाळा तालुक्यातील जनतेचं आतोनात हाल होणार आहे. आणि या सगळ्या गोष्टी लक्षात आल्यानंतर याच्या अगोदर बऱ्याचशा संघटनांनी या गोष्टीचा विरोध केलाय. आज पक्षाच्या आणि आबांच्या अध्यक्षतेखाली हा विरोध होतोय. मला या ठिकाणी जमलेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना सांगायचंय, काळजी करू नका, येणारी सत्ता आपली आहे, 8 दिवसात आचारसंहिता लागणार आहे, त्याच्यामुळं हा बदल नक्की होणार आहे. कुणी उद्घाटन केलं असेल त्या खोलात आपल्याला जायचं नाही, परंतु आपलं हक्काचं तहसील कार्यालय या ठिकाणी राहिलं पाहिजे, हा आपला सर्वांचा मुद्दा आहे. मला या ठिकाणी राजाभाऊ मला वाटतं हे एक ठिकाणी राहिलं म्हणजे आपल्या दोघाला जरा सोपं जाते, नाहीतर जा तिकडे 1.5 किलोमीटर परत इकडं कोणतरी येतं, पंचायत समितीत चला, इकडं चला. माझं तर उलट आबा असं म्हणणं आहे की उद्या सत्ता आल्यानंतर आपण कृषी खातं सुद्धा इथं आणलं पाहिजे. कारण काय होतं, हे पीएम किसान आता मी रोज डोळ्याने बघतोय, पीएम किसानवाल्या खेडेगावातनं माणसं येतात, काही तर कुणाचा पोरगा पुण्यात कामाला आहे, कुठे सोलापूरला आहे, एम आय डी सीत आहे, ती नवरा बायको बिचारी पिशवी घेऊन येतात. हिथं आलं की ती म्हणजे आमचं पीएम मोदीचं पैसे बंद पडल्यात. हिथं आलं की ह्यांनी काय म्हणायचं ते आमच्याकडे नाही, कृषी खात्यात आहे. पण ही जी लोकांना जी हॅरेसमेंट होती, जो त्रास होतोय, हा त्रास कमी करण्यासाठी काही जरी झालं ठेकेदार तर राजावरती भरणारच नाही, त्यांनी तुम्ही काळजीच करू नका, ठेकेदार ती कामच लागणार नाही. परंतु सर्व जनतेचा विचार करून मला असं वाटतं की लोकप्रतिनिधींनी सुद्धा या गोष्टीचा विचार करावा. दुसरी गोष्ट, 17 एकर जमीन असताना ज्यांनी कुणी प्रस्ताव इथून पाठवला की इथं जागाच नाही, बऱ्यापैकी जणांना माहित असं मी घरं बांधतो मी विकतो बी पाडतो बी, मी थोडा म्हणजे शिकलेलं जर इंजिनियर असलं तरी मला बांधकामातलं सगळं कळतं. आपण मी सांगतो यांना इथं देतो कागदावर चित्र काढून की बिल्डिंग आहे, ही बिल्डिंग सुद्धा ठेवून जरी अजून 10 कोटी रुपये जरी ह्या प्रशासकीय इमारतीसाठी आलं तरी कशी बिल्डिंग कुठं बसवायची, या तहसीलच्या पाठीमागे इतकी मोठी जागा आहे, एवढं पोलीस स्टेशन तहसील बसून इतकी जागा रिकामी आहे. मग हा घाट कशासाठी, वैयक्तिक कुणाचे हवेदारे असतील, कुणाचा स्वार्थ असेल, हात जोडून त्यांना विनंती करतो की हा सर्वसामान्य जनतेचा विषय आहे. इथं तहसील कार्यालय आल्यानंतर तुमच्या आमच्यापैकी काही कोणाला पगार चालू होणार नाही, परंतु सर्वसामान्य जनतेला या ठिकाणी न्याय भेटतो. सर्व कार्यालय एका ठिकाणी आहेत. मी पुन्हा एकदा आपण सगळेजण आलात आज जसं एक जीवन या ठिकाणी आलात, भविष्यात गरज पडणार नाही, पण जर गरज पडली तर त्यावेळेस जसं आणीबाणीची वेळ येती तसं तळेकर साहेब पक्षाच्या वतीनं आम्ही सगळ्यात पुढे ठाल म्हणून त्या ठिकाणी उभं राहू. आणि आज या स्थलांतराचा पक्षाच्या वतीनं मी निषेध करतो आणि या आंदोलनाला खैर असा पाठीमध्ये थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.